सापर नदीच्या पुलावरील लोखंडी कठडे लावण्याची नागरिकांची मागणी. अचलपूर शहरातील चांदूर नाका ते सुलतानपुरा येथे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील सापर नदीच्या पुलावरील लोखंडी कठडे लावण्याची नागरिक मागणी करत आहे. अचलपूर शहरातील चांदूर नाका ते सुलतानपुरा येथे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील सापण नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असताना पुलावरील दोन्ही बाजूने सुरक्षेसाठी गेल्या अनेक वर्षापासून पुलावर लोखंडी कठडे संबंधित विभागाने न लावल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदैव मुसळधार पावसामुळे पाणी या पुलावरून वाहून जाते. यावेळी या पुलावर दोन्ही बाजूने सुरक्षा कठडे नसल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गावर दुचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅक्टर वाहनांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार भविष्यात घडू नये यासाठी संबंधित विभागाने या प्रकाराची दखल घेण्याची मागणी होत आहे. सागर पुरोहित, एसएन न्यूज, अचलपूर. ये बायपास रोड है, इसपे सुरक्षा की जरूरत है. ये पुल है सरपन नदी का, इसपे लोगों की घटना होने का चांसेस है. आप इधर लोखंडी कुछ पाइप वाइप का सुविधा कर दो, इतनी सुविधा हो जाएगी. क्योंकि यहाँ बायपास रोड है, इधर तकलीफ ज्यादा होती है. सुल्तानपुरा गाँव में भी रोड जाता है और आने जाने में दिक्कत हो रही है. इसको दो टर्निंग है, इधर तकलीफ ना हो, नुकसान ना हो पब्लिक का, आने जाने वालों को, व्यक्ति का, कोई बाहर को लोग आता है, कोई किधर से आता है, इसके आप सुविधा भरे, इसका थोड़ा तवज्जो करके थोड़ा काम करके दी.